नमस्कार, JW किचन मध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण हिवाळा स्पेशल अशी काळी साल असलेली उडदाची डाळ करणार आहोत। त्यासाठी येथे मी एक वाटी म्हणजे 100 ग्रॅम उडदाची डाळ गाळून व निवडून घेतली आहे। एक चमचा तूर डाळ, एक चमचा चना डाळ, एक चमचा मसूर डाळ, अर्धा चमचा मेथी डाळ। आपल्याला हिरवे वाटण तयार करायचे आहे, त्यासाठी येथे मी 6 हिरव्या मिरच्या धुवून चिरून घेतल्या आहेत। एक वाटी कोथिंबीर निवडून धुवून घेतली आहे। 5 ते 6 लसूण पाकळ्या, 5 ते 6 आल्याचे बारीक तुकडे, अर्धा चमचा जिरे, सुक्या खोबऱ्याचा किस, 1 चमचा धने जिरे पावडर, हळद, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी तेल, जिरे मोहरी व हिंग घेतले आहे। प्रथम आपण आता सर्व डाळी मिक्स करून घेऊ। मी आता उडदाची डाळ टाकते, मसूर डाळ, तूर डाळ, चना डाळ व मेथी दाणे टाकते। यामुळे भाजी खूपच छान चवदार लागते। आता आपण ही डाळी सगळ्या गार पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ 3 वेळा। स्वच्छ धुवून घेऊ आपण। उडदाची डाळ 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून झाली आहे। आपण आता हिरवे वाटण तयार करण्याची तयारी करून घेऊ। इथे मिक्सरचे भांडे घेतले आहे, त्यात मी लसूण पाकळ्या व आले टाकून घेते आहे, हिरवी मिरचीचे तुकडे, खोबरा किस, सुक्या खोबऱ्याचा किस घेतला आहे, 2 चमचे घेतले आहे मी, अर्धा चमचा जिरे, धुवून घेतलेली कोथिंबीर टाकते। कोथिंबीरमुळेच ही डाळ छान लागते, कोथिंबीर अगदी आवश्यक आहे या भाजीला। आता बाजारात छान कोथिंबीर मिळते। आता हे आपण पाणी टाकून थोडे वाटून घेऊ। मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी टाकते मी। आता आपण याची छान बारीक पेस्ट करून घेऊ। डाळीसाठी हिरवे वाटण तयार झाले आहे, छान बारीक झाले मस्त। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ। मी गॅसवर कुकर तापत ठेवला आहे। आपण उडदाची डाळ कुकरमध्ये करणार आहोत, त्यासाठी मी आता कुकरमध्ये तेल टाकून घेते। तापलेल्या तेलात मी जिरे मोहरी टाकते आहे, जिरे मोहरी छान तडतडली आहे, त्यात हिंग टाकते मी आता। त्यात हिरवे वाटण टाकते आता, आता आपण कमी गॅसवर छान परतवून घेऊया मसाला। सारखे हलवत राहायचे, म्हणजे छान परतवला जातो मसाला आणि खाली कुकरला चिकटणार पण नाही। तेलात हिरवे वाटण छान फ्राय करून झाले आहे, छान कोरडे झाले आहे, तेलही सुटायला लागले। आता आपण यात धुतलेली डाळ टाकून घेऊ। धुवून घेतलेली आपण मिक्स डाळ टाकून घेऊ। आता धना जिरा पावडर, हळद, चवीनुसार मीठ, आता हे सर्व छान आपण कमी गॅसवरच परतून घेऊ। मसाल्यात डाळ छान फ्राय करून घेऊ आपण, म्हणजे तिखट मीठ छान लागते डाळीला। येथे मी 4 वाट्या पाणी गरम करून घेतले आहे, ते आता डाळीत टाकून घेते आहे। भाजीला नेहमी गरम पाणीच वापरावे, म्हणजे डाळी छान शिजते आणि चवीलाही छान लागते।
छान मिक्स करून घ्या आपण. आता कुकरला झाकण लावून आपण 3 शिट्ट्या करून घेऊ. मी कुकरला झाकण लावत आहे. चला शिट्टी लावते. आता कुकरला झाकण लावून मी शिट्टी पण लावून घेतली आहे. आता मीडियम फ्लेमवर आपण 3 शिट्ट्या करून घेऊ. कुकरच्या 3 शिट्ट्या करून झाल्या आहे. कुकर आता गार झाला आहे. आपण आता उघडून बघू डाळ शिजली की नाही. डाळीचा मस्त वास येतो, अगदी घमघमाट येतो अगदी. वा छान झाली डाळ. आपण बघून घेऊ. पाणी अगदी प्रमाणात झालं आहे कुकरच्या शिट्टीतून. ते पाणी आलंच नाही बाहेर आपलं, अगदी बरोबर झालं आहे. एक वाटी डाळ होती, आपण 4 वाट्या गरम पाणी टाकलं आहे. अगदी छान झाली भाजी, मस्तच छान मऊ शिजली आहे. आपण आता बाउलमध्ये काढून घेऊ. आमच्याकडे अशी डाळ केली की आम्ही सगळे म्हणायचो भावंड, उडीदनी डाळ काला उडी खाय. मस्त मजा यायची असे. भाकरी पोळीचा काला मोडायचा, कांदा लोणचं कांदा सगळं घेऊन छान लागायची डाळ. पाणी अगदी बरोबर झाले आहे भाजीला. छान पौष्टिक व स्वादिष्ट अशी गरमागरम उडदाची डाळ खाण्यासाठी तयार झाली आहे. ही डाळ भाकरी पोळी किंवा भातासोबतही खाता येते, चवीला खूप छान लागते. तर मग आपण पण अशा पद्धतीने उडदाची डाळ घरी नक्की करून बघा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.